ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। बदलापूर येथील गौरी सभागृहातील अतिदक्षता विभाग काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे। कोरोनाच्या गंभीर रुग्णांना शहरातच मोफत उपचार उपलब्ध व्हावेत या हेतूने गेल्या ऑक्टोबर मध्ये बदलापूर पश्चिम येथील गौरी सभागृहात अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला। मात्र गेल्या काही दिवसांपासून हा विभागच पालिकेने बंद केला आहे, त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोनाच्या रुग्णांना गंभीर खर्चिक खासगी रुग्णालय अथवा ठाण्यातील शासकीय रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे। साथीच्या सुरुवातीच्या काळात शहरात सरकारी आरोग्य व्यवस्था कमकुवत होती। शहरात विलगीकरण व्यवस्थेसाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात पालिकेला यश मिळाले, मात्र मध्यम व अत्यवस्थ रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता। ऑगस्ट अखेरीस बदलापूर पश्चिम येथील गौरी सभागृहात मध्यम व गंभीर रुग्णांसाठी कोरोना रुग्णालयाची सुरुवात करण्यात पालिका प्रशासनाला यश मिळाले, मात्र त्यात गंभीर रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी थेट ऑक्टोबर उजाडला होता। पालिकेने एका खासगी कंपनीच्या मदतीने गौरी सभागृहात अतिदक्षता विभाग 15 ऑक्टोबर रोजी सुरू केला। त्यावेळी येथे 30 खाटांची सुविधा उपलब्ध होती, त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकले व त्यांना चांगले उपचार मिळाले। मात्र अवघ्या 4 महिन्यातच हा अतिदक्षता विभाग बंद पडला आहे। 13 फेब्रुवारी रोजी अतिदक्षता विभागातील शेवटचा रुग्ण ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला। बदलापूर शहरात उपलब्ध असलेली पालिकेची अतिदक्षता विभागाची व्यवस्था आता ठप्प झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, आपले बदलापूर।